समाजाची जागा विकणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. निप्पाणी खटीक समाजाची मागणी. समाजाच्या हितासाठी बेकायदेशीर घेतलेले प्लॉट परत घ्यावे. निप्पाणी शहर खटीक समाजातर्फे अनेक समाजोपयोगी कामे होऊन अनेकांचे संसार उभारलेले असून आत्ताच गैरसमजामधून व आपली कृष्णकृते लपवण्यासाठी सर्वसाधारण सभेचे निमित्त करून विद्यमान संचालक मंडळ अपात्र ठरवण्यासाठी अनेक मंडळी सरसावत असल्याचा आरोप निप्पाणी शहर खटीक समाज अध्यक्ष व संचालक मंडळाने केला आहे. ते निप्पाणी बिरदेव मंदिर येथे माध्यमांसमोर बोलत होते. खटीक समाज अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, रवींद्र घोडके, उपाध्यक्ष सेक्रेटरी व संचालक मंडळाने सांगितल्याप्रमाणे मागील 2016 पासून विद्यमान संचालक मंडळ सर्वांच्या सहमतीने काम करत असून आमच्यावरील आरोप बिनबुडाचे असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी सर्वसाधारण सभेचे आयोजन न केल्यामुळे वरील गदारोळ माजला असून विद्यमान संचालक मंडळ स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. पण मागील संचालक मंडळाचा कारभार चव्हाट्यावर येण्याच्या भीतीमुळे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे सांगितले. निप्पाणी सिद्धेश्वर बिरदेव देवस्थानची एकूण जमीन 7.5 एकरच्या आसपास असून सदरची सर्व जागा मंदिर परिसरामध्ये असून आजपर्यंत मंदिर बांधकाम सार्वजनिक देणगीतून बांधल्यामुळे देवस्थानचा पैसा अडका तसाच असून त्याचा हिशोब आजपर्यंत झालेला नाही. पण देवस्थानच्या मालकीची जमीन परस्पर आपल्या बगलबच्चांना देऊन आपली तुंबडी भरण्याला धन्यता मानणाऱ्या माजी संचालक मंडळातील काही लोकांनी विद्यमान संचालक मंडळावर आरोप करू नयेत असा घणाघात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व संचालक मंडळाने माध्यमांच्या समोर केला. साक्षीनं तिने राहिलेले प्लॉट त्यांना देतील आणि त्यांचा मुखंड कुठं कसं सोडणार तुम्ही? तुमचे प्लॉट जर हे करायला गरीब लोकांच्या तोंडावर हात मिळवायचं समाजाची बात त्याला बसणार नाही. पहिला तुम्ही घेतलेले बेकायदेशीर प्लॉट समाजाला परत करा आणि बसून तुम्ही आम्ही 1 मिनिटात राहिलो होतो तिने सांगू द्या तिचा. हे आम्ही घेतलेलं आम्ही सगळ्या पत्रकारांच्या जबाबदारीपूर्वक सांगतो. जर म्हणले अशोक कांबळे आम्ही स्वयंपाने हे प्लॉट परत येतो समाजाचं त्या क्षणाला आम्ही सगळ्या पत्रकारांच्या समोर जेवढे संचालक आहेत ते आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे. ह्यांच्या हस्ताक्षर त्या पण आजून आमच्याकडे आहेत ती तुमच्या पुढे सादर करावं काय. त्या पुलाचा सर्वे नंबर टाकून दिला ती पुला माझ्या अध्यक्षांच्या बायकोच्या नाव नाही शारदा अशोक इंग्रजच्या नाव आणि पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही देवस्थान कमिटीची जमीन आहे ही समाजाची जमीन आहे ही चॅरिटेबल ट्रस्ट परमिशन घेतल्याशिवाय ही जमीन विकता येत नाही. जर हिने स्वतःची स्वयंभू स्वतःच्या मालकीची म्हणून खरेदी करून जे दिल्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही. आणखी करणार कायदे त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी या नात्यांनी त्यांना ते पण आता समाजाच्या नोटीस काढण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडनं ते भाडे वसूल करण्याची जबाबदारी आता समाज सगळ्यांनी घेतलेली आहे. कारण का आजपर्यंत तिने कुठला प्लॉट शिल्लक आहे किंवा जागा किती शिल्लक आहे काय याचा एकही हिशोब त्यांनी दिला नाही. तरी देखील आम्ही समाज बांधव एकमेकांच्या दारात हे केलं आम्ही स्वयंघोषित मंडळ जर असतं तर आम्ही त्याला मीटिंग घेतली असती काय त्या टायमाला तुम्ही पत्रकार बंधू पण सगळीकडे उपस्थित होता. अशोक कांबळे त्या टायमाला होते, समाज बांधव अण्णासाहेब आटकर होते, बाबूराव क्षीरसागर कितीतरी लोक होते, समाज बांधव 200 ते 300 लोक होते. त्यांच्या समोर तिने आम्हाला हे दिलं आणि त्यांच्याकडनं 1 रुपये देखील न घेता आम्ही हे कार्य चालू केलं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2,62,000 यावेळी अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, उपाध्यक्ष रवींद्र घोडके, सेक्रेटरी संजय चिकोडे, जॉईंट सेक्रेटरी अनिल कांबळे फुटाणकर, राजेश शेडगे, बाबासाहेब घोडके, सुधाकर घोडके, नंदकुमार घोडके, सुनील काळगे, राजेश क्षीरसागर, सुनील जोरापुरे, राजेंद्र कांबळे लाटकर, शिवाजी घोडके, बाळासाहेब गायकवाड, दिगंबर शरबिद्रे यांच्यासह खटीक बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन व आभार जॉईंट सेक्रेटरी अनिल विलास कांबळे फुटाणकर यांनी मानले.